एसटी कर्मचारियों को लेकर राज्य सरकार लोकशाही विरोधी कार्य कर रही है, उन्हें इस मामले में कोई भी हल निकालना नहीं है, ऐसा वक्तव्य विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने किया। वे नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से बात कर रहे थे, जिस दरमियान उन्होंने सरकार पर आरोप लगाते हुए कहा कि राज्य सरकार असंवेदनशील हो गई है। एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका ही लोकशाही विरोधी आहे। मार्ग काढण्याचा कुठलाही प्रयत्न सरकारच्या वतीने होत नाहीये। विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केलं, तरी देखील सरकारने जे दोन पावलं पुढे यायला पाहिजे ते सरकार येत नाहीये। काल तर मला माहिती मिळाली की एक उपोषणकर्ता कर्मचारी जो आहे त्यांचा देखील दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। मला असं वाटतं की सरकारच्या संवेदना हरवलेल्या असंवेदनशीलतेचा कळस आहे। अजूनही वेळ गेलेली नाही, मेस्मा लावायच्या ऐवजी सरकारने चर्चेतनं मार्ग काढावा। शिवसेनेनं ममता बॅनर्जीचं स्वागत केलं, शिवसेनेनं ममता बॅनर्जीचं मुंबईत स्वागत केलं आणि आज त्यांच्यावर टीका केली, कारण ममता बॅनर्जींनी यूपीएच्या एक्झिस्टन्सवर प्रश्न उपस्थित केला होता। काँग्रेसला विरोध म्हणजे भाजपचे हात बळकट करणं असं ते म्हणतात। मी पहिल्यांदाच सांगितलं की सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत आणि त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी झाले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तीच प्रचिती आता यातनं आपल्याला मिळते। तुम्ही असं शरद पवार म्हणायचंय का तुम्हाला? नायर हॉस्पिटलमध्ये, सॉरी, नायर हॉस्पिटलमध्ये जी आग लागली होती त्यातल्या मुलाचाही आणि त्याच्या वडिलाचाही मृत्यू झाला, याला जबाबदार कोण आहे, काय करायला हवं? सातत्याने घटना घडतायत पण सरकारच्या वतीनं कुठली कारवाई केली जात नाही आणि दुर्दैवाने नायर हॉस्पिटलमध्ये कोणी बघायला देखील गेलो नव्हतं। ज्यावेळी हा मुद्दा आमच्या नगरसेवकांनी आमदारांनी मांडला त्यानंतर यांना जाग आली आणि त्यानंतर हे बघायला गेले। सत्तेच्या अहंकारामध्ये एवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधी पाहिले नाही, जनता यांना कधीच माफ करणार नाही।